सगळ्यांना बरं म्हणजे ओके आहे का हे मागे नाही बोला विचार जर आज ईडी चौकशीला तुम्हाला बोलावलेलं होतं पहिल्या दोन समस्या तुम्ही हजर झाला नाहीत मात्र तिसऱ्या समस्याला चौकशीला हजर झालात जवळपास 7 ते 8 तास चौकशी झालेली आहे काय नेमकं चौकशी बरोबर आहे त्यांनी ज्या वेळेला माझ्या घरी आले होते 9 तारखेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ज्या वेळेला आम्ही सुप्रीमो ऍक्टिव्हिटी सेंटर जे बांधलं मी त्या अनुषंगाने 2002 पासून तर ते आत्तापर्यंतचे कागदपत्र पाहिजे आता तुम्ही सांगाल 19 वर्ष 20 वर्षाचे कागदपत्र तुम्ही ताबडतोब 1 आठवड्यात देऊ शकता का हा प्रश्न होता आणि त्यामुळे मी त्यांना वेळ मागडून मागवला होता की एक तर माझी तब्येत बरोबर नव्हती हा एक दुसरा इश्यू होता परंतु ह्या एवढ्या कागदपत्र जमवून आणून देणं आता इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला माहिती 7 वर्षाचं संपूर्ण द्यायला पाहिजे किंवा 7 किंवा 8 वर्षात जास्तीत जास्त तुम्ही ते हे करू शकता परंतु याने जर 19 वर्षाचं सर्व एकदम मागितल्यानंतर तर द्यायला वेळ लागला होता परंतु मी त्यांना आज वेळ दिला होता त्यांनी दिला होता त्या पद्धतीने मी त्यांच्याकडे आलो त्यांनी जे काही प्रश्न विचारले होते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी माझ्या ती तक्रार केली गेली होती बांधकामाची जो मी क्लब ॲक्टिव्हिटी सेंटर बांधलं होतं त्याला OC वगैरे सर्व होती आणि जवळजवळ 19 वर्ष ते चाललं तेव्हा कुठली कंप्लेंट झाली नव्हती आणि ते तोडून नवीन DCR आल्यानंतर त्या DCRच्या माध्यमातून आपण तोडून गेल्यानंतर एखादी जुनी आता ही बिल्डिंग जुनी आहे ही केव्हा बांधली माहीत नाही पण ही तोडून आता ही बिल्डिंग बांधायला गेल्यानंतर याला कुठल्या काही नाही कायद्याने मान्यता देतील ती असं आता असलेल्या कायद्याने मान्यता देतील त्या पद्धतीने त्यांनी मान्यता दिल्यानंतर 2 वर्ष तिथे काम झालं आणि त्या 2 वर्ष काम झाल्यानंतर यांच्यावरती राजकीय दबाव आला आणि कमिशनरच्या माध्यमातून त्याला स्टॉपवर नोटीस दिली आम्ही ती चॅलेंज केली तुम्हाला माहिती आहे कोर्टात चॅलेंज केल्यानंतर मी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन फंडच्या बाबतीमध्ये काय झालं ज्या जजकडे त्यानंतर आत्ताच्या बाबतीमध्ये देखील झाल्यानंतर ते जज आता कुठे आहे त्याचा पण तुम्ही विचार करा सर्वांनी पण त्यानंतर ते आम्ही आता सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये 2 तारीख आहे त्याच्या अगोदर ज्या कंप्लेंट आणि कमिशनरच्या माध्यमातून जी कंप्लेंट झाली होती त्यामध्ये त्यांनी जे दोन्ही केलं की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये किती करोडो रुपये कमवले ज्यांनी कंप्लेंट केली ज्यांनी की 500 कोटीचा अरे 500 कोटी काय 32 ते 36 कोटीचा 19 वर्षामध्ये जो बिझनेस झाला त्याच्यावरती 20 कोटी रुपये खर्च म्हणजे पगार हे ते झालं 11 कोटी आले 11 कोटीतले आम्हाला प्रत्येकी म्हणजे 19 वर्षामध्ये 1 कोटी 22 लाखाचा फायदा झाला आम्हाला 5 पार्टनर्सना मिळून आणि बाकी जे 5 कोटी जे 11 कोटीचा जो फायदा म्हणता इन्कम टॅक्स वगैरे काढल्यानंतर आणि 5 कोटी ते पंजाब महाराष्ट्र बँकेमध्ये आहे म्हणजे आम्हाला 19 वर्षामध्ये 1 कोटी 22 लाखाचा फायदा झाला 19 वर्षात म्हणजे महिन्याला किती फायदा आला आणि त्यानंतर यांनी बांधकामाची परवानगी दिल्यानंतर त्याच्यावरती परवानगी दिल्यानंतर मी बेसमेंट केलं त्याला त्याच्यापेक्षा जास्त खर्च झालेला आहे मग अशा पद्धतीने एखाद्या वास्तूला परमिशन दिल्यानंतर त्यांचं बांधकाम झाल्यानंतर त्याचा जबाबदार कोण हे मी त्यांना पटवून दिलं आहे मग चहलनी जे कमिशनर मुंबईचे कमिशनर आहे याने अशा पद्धतीने एखाद्याला परमिशन दिलं आणि त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं आहे त्या किरीट सोमयांना जे उत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी की 2 क्लबना RG ना की त्यांनी ती परमिशन दिलेली आहे त्याच पद्धतीने रवींद्र वायकरांना परमिशन दिलेली आहे आज तुम्ही सांगता इथून जे तुम्ही गेलात तुम्ही आपल्या नेकलेस क्वीन्स नेकलेसच्या इथून पारसी जिमखाना असो मुस्लिम जिमखाना असो आणखीन असे ते देखील RG त्याच्यावरती लग्न होत नाहीत का की ज्यांनी ज्यांनी क्लब घेतले त्याच्यामध्ये लग्न कार्य होत नाही का ज्या शाळांमध्ये हॉल आहे त्या शाळांमध्ये लग्न कार्य होत नाही का मग त्या ठिकाणी एक वेगळा कायदा आणि रवींद्र वायकरलाच वेगळा कायदा हे असं का होतं आहे ते चुकीचं होतं ना म्हणजे याचाच अर्थ का कोणाच्या दबावाखाली तुम्ही मला हे करता ते असं चुकीचं आहे परंतु मला माहिती आहे कसा दबाव चालला आहे काय चाललं आहे पण मी मात्र कायद्याच्या कक्षेमध्ये कोणतीही चुकी केली नाही हेच आता त्यांना सांगितलेलं आहे जेव्हा बोलवतील तेव्हा नक्कीच येणार तुम्हाला आता मी विश्लेषण दिलं ना की जर 36 कोटीचा माझा 19 वर्षाचा त्यांना आता म्हणजे बँकेच्या संपूर्ण सर्व सही दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 11 कोटीच्या फायद्यामध्ये आम्हाला प्रत्येकी 1 कोटी 22 लाख रुपये 19 वर्षात झालेले आहेत तर 500 कोटी आणले कुठून हा पहिला प्रश्न येतो
मग ते 500 कोटी म्हटल्यानंतर एजन्सीत लोकांनी सर्वांनी यायचं आणि आम्हाला हे करायचं, ते कुठेतरी हे अशा पद्धतीचं राजकारण कोणीही कोणत्याही पक्षाच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्याही व्यक्ती बाबतीत करू नये अशी माझी विनंती आहे. एकीकडे तुम्ही नक्कीच राजकीय हे जेवढं चाललेलं आहे हे राजकीय, आम्ही पहिल्यांनी पण सांगितलेलं आहे तुम्हाला की कमिशनर 2 वर्षांनी परमिशन दिल्यानंतर 2 वर्षांनी त्यांना सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने स्टॉपर दिली जाते. सुप्रीम कोर्टात रिझल्ट लागेल असते. तुम्ही म्हणताय की राजकीय दबाव हा राजकीय दबाव वापरला जातो किंवा राजकीय दबाव टाकला जातो. आता मी तुम्हाला वायकर या सगळ्या दबावाच्या समोर कशा पद्धतीने सामना करणार आहे? कायद्याच्या दृष्टीने जे योग्य आहे त्या पद्धतीने मी त्यांना सहकार्य करतोय, सहकार्य करत राहणार आहे. परंतु अशा पद्धतीची परिस्थिती सर्व लोकांमध्ये काय अशा पद्धतीने कुठल्याही कोणावरती जबरदस्ती होऊ नये. आम्ही आता मराठी हिंदी मी नाही बोलू. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही ढकल मुंबई महानगरपालिकेचे माध्यम से मुंबई महानगर माध्यम से जो कंप्लेंट किया था उसके माध्यम से मुझे आज बुलाया गया. उन्होंने जो कंप्लेंट किया था कि करोड़ रुपया कमाया जिस क्रेडिट समय ने 500 करोड़ का जिक्र किया था, फिर बीएमसी ने ये किया है, तो मैंने उनको विवरण दिया कि हम लोग ने इसके अंदर 1,22,00,000 का पर एक व्यक्ति को आया है, 11 करोड़ का हमको फायदा हो गया है, उसमें पूरा काम जो कामकाज जो हो गया है वो 36 करोड़ का 19 साल का है और उसके अंदर 1,27,00,000 के अंदर तुम 500 करोड़ कैसा आ गया. तो उसका जो ये था विवरण था वो सब बैंक के डॉक्यूमेंट ये सब हम लोग ने जमा कर दिए. तो अभी इसी प्रकार से कंप्लेंट किया जाता है या परमिशन देने के बाद रिवॉक किया जाता है वो अत्यंत गलत चीज चालू है. ये इसी प्रकार का दबाव किसी के ऊपर डालना नहीं चाहिए. और एक बार परमिशन देने के बाद दो साल के बाद तुम परमिशन विड्रॉ करते वो भी गलत है. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या मुंबईमधल्या एका बांधकाम प्रकरणी क्लबच्या बांधकाम प्रकरणी ईडीतर्फे नोटीस बजावण्यात आली होती. याच नोटीसला आणि ईडीच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी रवींद्र वायकर आज ईडी कार्यालयामध्ये गेले होते. जवळपास 9 तास ही चौकशी झाली पण आपल्यावर होत असलेले आरोप आणि आपली होत असलेली चौकशी ही राजकीय दबावातून होत असल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.